सिंह गुहेत राहतो पक्षी आकाशात उडाले फणस काटेरी असतो विनय चित्र काढेल सतीशची बहीण हुशार आहे काळा घोडा जलद पळतो या वाक्यात कोणाबद्दल सांगितले आहे ते सांगा सिंह पक्षी फणस विनय सतीशची बहीण काळा घोडा कोणत्याही वाक्यात कोणाबद्दल तरी सांगितलेले असते खालील वाक्यात कोणाबद्दल सांगितले आहे ते ओळखा बरं गुरुजी मुलांना गोष्टी सांगतात गुरुजी मला मधूने पेरू दिला मधूने वाक्यात कोणाबद्दल सांगितले आहे ते शोधण्यासाठी आपण वाक्यातील क्रियापदाला कोण कोणी कोणास कोणाला कोणाचा यासारखे प्रश्न विचारले की आपल्याला कोणाबद्दल सांगितले आहे ते लक्षात येतं कोणाबद्दल सांगितले आहे हे कळले म्हणजेच ते वाक्यातील उद्देश असते भारतीय जवान आघाडीवर लढले कोण लढले भारतीय जवान माझी आई छान स्वयंपाक करते कोण छान स्वयंपाक करते क्रियापदाला प्रश्न विचारा बरं उत्तर येतं माझी आई वाक्यातील उद्देश बराच वेळा सुरुवातीला असते परंतु काही वेळेस ते मध्यभागी अथवा शेवटी पण असते देवघरात जाऊन आजीने दिवा लावला दिवा कोणी लावला आजीने आता आपण एक खेळ खेळूया हा तुम्हाला मी चार कार्ड दिलेत आणि तुमच्या समोर काही वाक्य ठेवली आहेत मी एक एक वाक्य वाचणार आणि त्यापैकी बरोबर उद्देश तुम्हाला त्या वाक्यात जोडायचंय हम्म सुरू करूया युद्धाच्या वेळी टिंबटिंब घडीचा पूल वापरतात सैनिक बरोबर युद्धाच्या वेळी कोण घडीचा पूल वापरतात सैनिक युद्धाच्या वेळी सैनिक घडीचा पूल वापरतात पुढचं वाक्य परीक्षा संपल्यावर टिंबटिंब कुठे गेली सुलभा बरोबर परीक्षा संपल्यावर कोण कुठे गेली सुलभा परीक्षा संपल्यावर सुलभा कुठे गेली पुढचं वाक्य टिंबटिंब आकाशात उंच उडते बरोबर घार आकाशात उंच उडते वाक्य वाचा एक विनूने भाजी आणली दोन पोपट हिरवा असतो तीन माझी शाळा मोठी आहे चार भल्या पहाटे आई अंगण झाडत होती पाच वयाच्या पंधराव्या वर्षी एडिसनने शोध लावला आता यातील उद्देश ओळखा बरं विनूने भाजी आणली यामध्ये विनूने हे उद्देश तर उरलेले पूर्ण वाक्य हे विधेय आहे तसेच पोपट हे उद्देश व उरलेले वाक्य विधेय आहे माझी शाळा उद्देश आहे माझ्या शाळेबद्दल काय माहिती दिली किंवा काय सांगितलेलं आहे ते विधेय आहे या वाक्यात ते काय आहे मोठी आहे पुढे अंगण कोण झाडते आई आई या उद्देशाबद्दल भल्या पहाटे अंगण झाडत होती हे विधान केले आहे त्यामुळे हे विधेय आहे एडिसन उद्देश आहे वयाच्या पंधराव्या वर्षी शोध लावला हे विधेय आहे आता ना आपण छोटीशी स्पर्धा घेऊया हा मी दोन गट केलेत आणि मी काही वाक्य वाचून दाखवणार आहे जी तुमच्या समोर ठेवली आहेत त्यातलं उद्देश कोणतं आणि विधेय कोणतं हे तुम्हाला सांगायचंय मी ज्या गटाकडे हात दाखवीन त्यांनी उद्देश किंवा विधेय मला सांगायचं उद्देश विधेय काल संध्याकाळी बरोबर बागेत बागेत गेलो। गेलो। वेशीच्या पलीकडे उंच मनोरा आहे उद्देश उंच उंच मनोरा विधेय पलीकडे आहे बरोबर पुढे पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते उद्देश पंडित नेहरू आणि विधेय भारताचे पंतप्रधान होते बरोबर सर्व मुले भरभर वर्गात गेली उद्देश सर्व मुले विधेय भरभर भर वर्गात गेली बरोबर देवगिरी किल्ला औरंगाबादला आहे उद्देश देवगिरी किल्ला आणि विधेय औरंगाबादला आहे, आहे। बरोबर पुढे हत्तीचे डोळे लहान असतात उद्देश विधेय लहान असतात शेवटचं वाक्य आपण लंगडी खेळूया उद्देश आपण आणि विधेय लंगडी खेळूया बरोबर आपण काय शिकलो वाक्याचे उद्देश आणि विधेय हे दोन भाग असतात वाक्यात ज्याच्याबद्दल काही सांगितलेले असते ते उद्देश असते वाक्यात उद्देशाबद्दल काहीतरी सांगितलेले असते म्हणजेच विधान केलेले असते ते विधेय असते